मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सूड एक मारण विद्या. लेखक संतोष देशपांडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. दूरवरती लांब लक्ष दिलं तेव्हा लांबून लोक येताना दिसत होती. त्यातच आम्ही खोपटाच्या बाहेर बसलेलो होतो. खोपटाच्या आतमधून गुरगुरण्याचा आवाज येत होता. देवदासी आणि भगत आता काहीतरी चांगली बातमी देणार. या आशेने आम्ही सर्वजण बाहेर बसलो होतो. आमच्या आदिवासी पाड्यावरती या दोघांना फार मान होता. कोणत्याही माणसाला काय बी झालं तर ही दोघं त्याच्या मागचा त्रास झटक्यामध्ये घालवत होते. माझ्या दोन पोरी होत्या, अगदी आवळ्या जवळ्या व दिसायला लई सुंदर व देखण्या होत्या. आदिवासी पाड्यांमध्ये दिसायला एक नंबर सुंदर व हुशार. त्या दोघींच्या मांडीवरती दोन दोन मोठ्या जन्मकुना होत्या. खोपाटामधून गुरगुरण्याचा आवाज थांबला. बहुधा माझ्या दोन्ही लेकींना देवदासांनी आणि भक्तांनी लागीरमधून मुक्त केलं होतं. खोपटाचं दार मात्र 10 मिनिटं झाली उघडच ना. देवदासी आणि भगत दोघं बी बाहेर येणार या आशेवर आम्ही वाट बघत होतो. परंतु 15 मिनिटं झाली तरी दार उघडत नव्हतं. आता मात्र आम्ही 10-15 माणसे चिंतित झालेलो होतो. काय बरं झालं असेल, माझ्या ते लेकी बऱ्या तर झाल्या असतील ना. या चिंतेने मी खोपट्याच्या चिरणीमधून आत वाकून बघितलं. माझ्यासमोर जग्या पण होता. त्याने बोंब ठोकली आणि लांब पळत सुटला. काय भयानक गोष्ट त्यानं पाहिली होती. मला फक्त पाय दिसत होते. जग्याने ज्या चिरणीतून आत डोकावलं होतं त्या ठिकाणी मी गेले. जे दृश्य पाहिलं ते बघून मी भयानक घाबरलो. माझी मुलगी चंपा संपूर्ण केस मोकळे सोडून भक्ताच्या अंगावर बसलेली दिसली आणि तिने तिचे दोन्ही हात दोन्ही पाय पिरगळून त्याचा मुटका केला होता. अजून थोडं मी नीटसं पाहिलं तेव्हा मला दिसले की तिने त्याचं मुडकं नरड्यापासून गोल गोल फिरवून पिरगाळलं होतं. माझी दुसरी मुलगी तारा हिने देवदासी बाईची साडी फेडून तिच्या छातीला करा करा चावून तिचं नरडं फोडलं होतं. संपूर्ण तोंडे रक्ताने माखलेलं होतं. करा करा मस्त होत असणारी माझी पोरगी या प्रकारची आगोरी कशी काय झाली हे कळत नव्हतं. ते भयानक दृश्य बघून मी जागेवरच कोसळलो. माझी अवस्था बघून आमच्या पाड्यावरी राहिलेले लोक पटापट धावत आली आणि त्या खोपट्याचे दार उघडले. दार उघडल्यासरशी त्या दोघींनी समध्यांना एका भयानक पुरुषाच्या आवाजामध्ये किंचाळून मागे हटायला सांगितलं. ए हट बाजूला, पाय ठेवताल तर कच्चं मुरगाळून खाऊन टाकन. हा एवढा भयानक प्रकार आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही कधी पाहिलेला नव्हता. पोरीना झालेली लागीर बाहेर काढण्यासाठी आम्ही या भक्ताकडे आणि देवदासीकडे घेऊन आलो होतो. परंतु आम्हाला कुठे माहित होतं की एवढं भयानक दृश्य आमच्या समोर दिसेल म्हणून. आता आम्हाला माझ्या दोन्ही लेकींना वाचवायसाठी कुठे घेऊन जायचं हे समजत नव्हतं. त्या अगोदर त्या दोघींना शांत करणं फार महत्वाचं होतं. त्या दोघी पण मोठ्यांदा किंचाळून सगळ्यांना बाजूला हात म्हणून सांगत होत्या. नेमकं त्यांना काय करायचं होतं तेच कळत नव्हतं. त्यांच्या तोंडातून पुरुषाचा आवाज येत होता. बहुधा पुरुषाची लागीर या दोघींना झालेली असावी. नवा मोठ्याने ओरडत आला व म्हणाला, शेजारच्या पाड्यामधील मामू भगत या दोघींना वाचवलं बघ, चला आपण तिकडे घेऊन जाऊ. पर या दोघी जवळ शांत होत नाहीत. तोपर्यंत कसं जायचं या चिंतेने व्याकुळ झालेलो होतो. आता ते दोघी उभारलेले सगळ्या लोकांना बाजूला हटा बाजूला हटा एवढंच म्हणत होत्या. बराच वेळ गेला होता. शेवटी त्या दोघी
निश्चित शांत पडल्या। पाड्यावरील 2 ते 4 पुरुष माणसं बरोबर घेऊन मी नवासोबत आमच्या शेजारच्या पाड्यावर मामू भक्ताकडे जायचं म्हणून निघालो। नवा, मी माझ्या 2 पोरींना घेऊन 10-12 माणसं बरोबर ते शेजारच्या पाड्यावर जाऊन पोहोचलो। मामू भक्ताच्या झोपडीच्या बाहेर तो हवन पेटून बसला होता। त्याने लांबूनच आम्हाला तिथेच उभा राहायला सांगितले। नका आणू इथं, या दोघी बी झपाटलेले आहेत। तुझ्या भाच्याने या दोघींवर काळी जादू केली आहे। हे ऐकताच मी जागेवरच कोसळले, कारण माझा भाचा दिन होता। त्याची आई पुष्पा ही माझी चुलत बहीण होती। जत्रेच्या वादातून यांच्यात आणि आमच्या कुटुंबात वाकड झालं होतं। पुष्पा आणि दिनू दोघ बी मारण विद्या जाणत होते। जत्रामधल्या पैसेमध्ये दिन्याने माझ्या 2 पोरींना जितलं होतं, पर माझा नवरा शेखर याला आपल्या पोरी त्या मारण विद्या जाणणाऱ्या पोराला द्यायच्या नव्हत्या। परंतु आमच्या पाड्याच्या नियमानुसार त्या 2 पोरी पैजेमध्ये त्यांनी जितल्या होत्या, त्यामुळे त्या दोघी बरोबर बी लग्न करायचं म्हणत होता। माझा नवरा शेखर त्याला विरोध करत होता, परंतु त्याला तो मागात पडला। लगेच 2 दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री शेखरच्या वागण्यात बदल दिसू लागला। तो रात्री उठून लांब जाऊन त्या काळ्या विहिरीच्या कट्ट्यावर बसत होता। हे का घडत होतं हे आम्हाला कोणाला बी कळत नव्हतं। तो विहिरीमध्ये कोणाशी तरी गप्पा मारत होता हे मात्र कळत नव्हतं। आणि आम्ही जाऊन बघितल्यानंतर आत कोणी दिसत नव्हतं, फक्त चंद्राचा प्रकाश होता। असं 1 महिना चालू होतं। तो रात्रीला उठायचा आणि त्या विहिरीच्या कट्ट्यावर जाऊन बसायचा। मला वाटत होतं की हे समद त्या दिन्याने केलं असावं। माझा नवरा कसे बसे 1 महिना जगला आणि परत पुढच्या महिन्यात आलेल्या पौर्णिमेच्या दिवशी ते विहिरीत गप्पा मारत मारत उतरत तो पाण्यातच गेला। आज बी त्या पाण्यामधून तो कोणाशी तरी बोलत आहे असा आवाज येतो। मामू भक्ताने सांगितल्याप्रमाणे दिनून हे कृत्य केले असावे यावर माझी खात्री होती। माझे 2 पोरी दिसायला एवढ्या सुंदर होत्या की कोणताही माणूस त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होता। पुरुष माणसाची वासनाही फार भयानक असते। दिन्या तर वासनेने भरलेला पुरुष होता। त्याने आजपर्यंत कित्येक स्त्रियांना त्याच्याकडच्या काळ्या जादूने वश करून त्यांचा उपभोग घेतलेला हे मला माहीत होतं। ते माझ्या चुलत बहिणीचं पोर होतं। दिन्याव्यतिरिक्तही मारण विद्या अजून कोणाला तरी येत होती एवढं माहीत होतं, पण ती व्यक्ती कोण होता हे मात्र माहीत नव्हतं। नवा आम्हाला म्हणाला, आपण दिन्याकडे जाऊ, त्याला सांगू की बाबा या 2 पोरीचं लगीन तुझ्या बरोबर लावून देतो, पर तू या दोघांवर केलेली काळी जादू आहे त्यातून त्या दोघींना मुक्त कर। असंच पोरी मरून जाण्यापूर्वी त्या दोघी जणी त्याच्या बरोबर संसार थाटून जगत्याल तरी। मी, नवा, माझी सासूबाई, माझा दीर शशी आणि माझा भाऊ पिंट्या, आम्ही समदेजण दिन्याकडे जाण्यासाठी निघालो। मामू भक्ताने सांगितल्याप्रमाणे दिन्याने जे सर्व कार्य केले यावर आमचा ठाम विश्वास होता। दिन्याच्या आदिवासी पाड्याजवळ आल्यानंतर आम्हाला हे लोक जमलेले दिसले। काय झाले हेच समजत नव्हते। त्यावर गर्दी बघून तिथे मी पोहोचली। पुष्पा मोठ्याने रडत होती। मग मी तिला विचारलं, काय झालं पुष्पा? ती म्हणाली, अग रमे, मागले 15 दिवसापासून दिन्या कसल्या तरी विचित्र पद्धतीने ओरडत होता। घरामध्ये झोपडीला आडव्या लाकडाला दोर बांधून 2 पाय उलटा टांगून तो गोल गोल फिरायचा। मी त्याला म्हणत होते, या विद्येच्या नादी लागू नको, परंतु कुणीतरी त्याच्यावरच मारण विद्येचा प्रयोग केला होता। माझं लेकरू 15 दिवसापासून वेगवेगळ्या हरकती करत होतं। कधी कधी खाली जमीन उकरून त्यामध्ये पाण्यात पोहत असल्यागत पोहायचं। जेव्हापासून तुझा नवरा मेला अगदी त्या दुसऱ्या दिवसापासून हे समज सुरू झाला आहे। बगरमे, शेखर लई चांगला माणूस होता। माझं पोरक काळी जादू करतो म्हणून त्याला पोरी देणार नाही असं म्हणला, त्याचं बरोबर होतं, पण दिन्यानं असं करायला नको होतं।
मी त्यावर पुष्पाला म्हणाले, दिन्यानं काय केलं? त्यावर पुष्पा सांगू लागली, दिन्यानं पौर्णिमेच्या रात्री शेखरची बांधी केली होती, पर महिनाभराच्या आतच शेखरची बांधी तुटली आणि तेव्हापासून दिन्याला त्रास व्हायला सुरुवात झाली। दिन्याने केलेली काळी जादू त्याच्यावरच उलटली आणि 15 दिवसात माझे पोर होत्याचं नव्हतं होऊन मेलं बघ। पुष्पाचे बोलणे ऐकल्यानंतर माझी सासू जरा चाचपली। मला नेमकं कळत नव्हतं की दिन्यावरती कोणी काळी जादू पलटवली असेल। या आदिवासी पाड्यावरती काळ्या जादूची विद्या जाणणारे काही दोनच व्यक्ती होते, एक पुष्पा, दुसरा दिन्या, अजून तिसरी असणारी व्यक्ती कोण होती हे मात्र मला माहीत नव्हतं। पुष्पा म्हणाली, आपल्या आदिवासी पाड्यांमध्ये भगत देवदासी भरपूर जण आहेत, पण काळ्या जादूची मंत्रलेली मारण विद्या असणारा व्यक्ती जो कोणी आहे त्याने कृत्य केलं असावं। दिन्याचा अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही आमच्या पाड्यावरती आलो। माझ्या डोक्यामध्ये प्रश्न गोंगावत होता, पुष्पा आणि दिन्या व्यतिरिक्त काळी जादू जाणणारा व्यक्ती कोण असेल? मी रात्रीच्या वेळेला बाजेवर पडली होती, माझ्या दोन्ही पोरी यांच्यावर करणी करणारा व्यक्ती दिन्या होता। मग दिन्या मेल्यानंतर माझ्या दोन्ही पोरी नीट का झाल्या नाहीत आणि दिन्याला कोणी मारलं असे प्रश्न माझ्या डोक्यात येऊ लागले। बराच वेळ झाल्यानंतर माझा डोळा लागला, अचानक मला काटकूट आवाज आला। मी उठून पाहिलं तर माझ्या बाजूला खाली झोपलेला माझा भाऊ पिंट्या तसाच होता, माझा दीर पण तसाच होता, मागच्या बाजूला झोपलेली माझी सासू मात्र मला दिसत नव्हती। ती हातात कंदील घेऊन विहिरीच्या दिशेने मला जाताना दिसली। तिच्या पुढे हातात काठी घेतलेला एक व्यक्ती विहिरीमध्ये डोकावून पाहत होता। त्याने विहिरीमध्ये प्रवेश केला, त्याच्या पाठोपाठ माझ्या सासूने पण प्रवेश केला। मी माझ्या भावाला म्हणजे पिंट्याला उठवलं आणि त्यांच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघाले। विहिरीमध्ये डोकावून पाहिलं तर कोणीच दिसत नव्हतं। आम्ही दोघे पायऱ्या उतरत विहिरीमध्ये गेलो। अर्ध्या पायऱ्या उतरल्यानंतर आतमध्ये एक चौकोनी कमरे इतका गोल कमानीवजा दरवाजा होता। तो दरवाजा आत हळूच ढकलला आणि आतमध्ये आम्ही प्रवेश केला। खाली वाकून सरकत सरकत आतमध्ये आम्ही चाललो होतो। आतमध्ये कंदिलाचा उजेड दिसत होता। माझ्या सासूने तिच्या समोर एका मुलाला बसवलं होतं आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून नवाहा होता। त्याच्या पुढे माझ्या नवऱ्याला झोपवलेलं होतं आणि नव्याने विचित्र मंत्र साधना करायला सुरुवात केली होती। माझी सासू आणि नवा हे का करत आहेत हे मला समजत नव्हतं, परंतु माझा भाऊ पिंट्या याने त्या दोघांना जागेवर चाटकलं। भयंकर रागाने आमच्या दोघांकडे बघत तेथून जायला सांगितलं। माझ्या नवऱ्याचं प्रेत मला समोर दिसत होतं, परंतु तो मला विहिरीत पडून मेला होता का गायब झाला आहे हे मात्र त्यावेळी समजलं नव्हतं। स्वतःची आई आपल्या मुलाला का बर मारेल या विचारानं माझं डोकं सुन्न झालं होतं। माझा भाऊ पिंट्याने नव्याच्या दिशेने चाल केली, परंतु नवा हात लावता जागेवर बेशुद्ध पडला। नवा आणि माझा नवरा शेखर या दोघांनाही बहुधा माझ्या सासूने मारण विद्येने काहीतरी केलं असावं असं तेथील पूजेवरून जाणवत होतं। भगत आणि देवदास यांना माझ्या मुलींनी ज्या विचित्र पद्धतीने मारले होते त्या माझ्या मुलीवरती करणी करणारा व्यक्ती दिनू हा होता। मग दिनूला मारणारी व्यक्ती माझी सासू तर नव्हती ना, याचा मी विचार करू लागले। त्याच वेळेला माझ्या सासूने तिच्या हातामध्ये एक कवटी धरली। हातात धरलेल्या कवटीने तिने वरच्या बाजूला काहीतरी इशारा करत मंत्र म्हणले आणि थोड्याच वेळात माझ्या दोन्ही मुली चित्रविचित्र आवाज करत त्या ठिकाणी किंचाळत आल्या। त्यांनी मला आणि माझ्या भाऊ पिंट्या या दोघांना पायाला धरून फरफटत ओढत नेलं। माझ्या दोन्ही मुलांचा आवाज पुरुषी आवाज येत होता। माझ्या सासूने या विचित्र पद्धतीने काबर केले असावे हे मला कळत नव्हतं। त्या माझ्या दोन्ही मुलींनी
आम्हा दोघांना आमच्या झोपड्याजवळील मोठ्या झाडाला बांधले. हा विचित्र चाललेला प्रकार माझ्या दिराला म्हणजे शशीला दिसला. त्याने जागेवरून उठून माझ्या दोन्ही मुलींना अटकाव केला, परंतु त्याला गोल फिरवून जमिनीवर आपटले. त्याच वेळेला आम्ही माझ्या सासूला विचारलं, हे तू कशासाठी करत आहेस? तू स्वतःच्या नातीला या पद्धतीने का त्रास देत आहेस? त्यावेळेला माझ्या सासूने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, तुझ्या दोन्ही पोरांना त्रास देणाऱ्या व्यक्तीचा बंदोबस्त मी केला आहे. दिनूने माझ्या पोराला काळ्या विद्येने विहिरीमध्ये पाडलं होतं. माझा मुलगा रोज विहिरीजवळ येऊन वेड्यासारखा बडबड करत बसायचा. मला या गोष्टीची कल्पना होती, परंतु मला कित्येक दिवस यावर उपाय सापडला नव्हता. विहिरीमध्ये असलेल्या या चोरवाटेत मी माझ्या पोराला नेऊन झोपावलं. मी रोज रात्री त्याला जेवायला घेऊन खाऊ घालत होते. माझा मुलगा मेलेला नाही, परंतु त्याला वश करून बांदी चक्रामध्ये दिनुयाने अडकवलं होतं. दिन्याने माझ्या पोराला बांदीमध्ये अडकवल्यामुळे मी ती बांदी माझ्या जवळच्या मंत्रसिद्धीने तोडली आणि माझ्या मुलाचा त्यामध्ये पक्षघात झाला. त्याला अर्धांगवायूचा झटका आला. तशाच अवस्थेत मी त्याला आजपर्यंत सांभाळत आले आहे. तो मूर्छित पडलेला असतो. विहिरीच्या बाहेर जर तुझ्या नवऱ्याला काढलं तर तुझ्या दोन्ही पोरी मरून जातील, म्हणून मी त्याला बाहेर काढत नाही. तुझ्या दोन्ही पोरींवरती मारणविद्येची जादू पुष्पा आणि तिचा मुलगा दिनू याने केलेली आहे. दिनूला त्याच्याच विधीमध्ये रिवर्स मारत मी त्याचा बंदोबस्त केला. आज तुझ्या मुली ज्या दोन पुरुषाच्या प्रेतात्म्याने बाधित आहेत, ते दोन पुरुष दुसरे तिसरे कोणी नसून तुझा नवरा आणि तो शेजारचा नवे आहे. रात्रीच्या वेळेला नव्याला ते विहिरीमध्ये मी नेऊन झोपवत होते. त्याचा आत्मा आणि माझ्या पोराचा आत्मा या दोघांनाही तुझ्या पोरीनं लागीर करायला लावला आहे. दिन्याने भगत आणि देवदासी या दोघांना अतिशय विचित्र पद्धतीने मारायला भाग पाडले. आता दिन्याची आई पुष्पा ही मला माझ्या पोराला नव्याला आणि तुझ्या दोन पोरींना जीवे मारणार आहे, म्हणून नव्याला इथून उचलून त्या ठिकाणी नेलं. त्या जागी गेल्यानंतर नव्याचा आत्मा माझ्या पोराचा आत्मा मी तुझ्या पोरीमध्ये ज्या पद्धतीने दिन्याने घातला आहे त्यांना माझ्या मंत्रशक्तीने आकर्षित करते. त्या पोरी मग माझं सगळं ऐकतात. आता तुझ्या देखत मी पुष्पाला या ठिकाणी आणून जिवंत जाळणार आहे. मी आणि माझा भाऊ पिंट्या या दोघांनी माझ्या सासूबाईला प्रश्न केला, तुम्ही कशासाठी त्यांना एवढ्या भयानक शिक्षा करत आहात? त्यावर तिने सांगायला सुरुवात केली, तुझ्या चुलत बहिणीचा आणि माझ्या पोराचं म्हणजे शेखरचं लपड होतं. तुझ्या चुलत बहिणीला म्हणजे पुष्पीला माझ्या पोराबरोबर लगीन करायचं होतं, परंतु तिच्या बाबांनी नकार दिल्यामुळे ती तशीच तडफडत जगत राहिली. तिने तिच्या पोराला वेगवेगळ्या काळ्या विद्या शिकवल्या. त्यानंतर ती तुझ्या नवऱ्याला रात्री बेरात्री वश करून स्वतःचं शरीर सुख भागवण्यासाठी बोलावून घेत होती. पुष्पीला काळ्या विद्या येत होत्या. यावर उपाय म्हणून मी मामू भक्ताकडे जाऊन विचारणा केली. त्यावरचा उपाय मामू भक्ताने मला सांगितला की तू बंगाल देवऋषीकडे जा. बंगाल देवऋषीने मला मारणविद्या शिकवली, परंतु दिनूने याचा वापर यात्रेतील पैजेच्या गोष्टीनंतर माझ्या पोरावरच केला. माझं पोरगं वश झालं आणि त्याने दुसरा प्रेतात्मा उठून वश केला आणि माझ्या पोराच्या आत्म्याला सिद्धीद्वारे तुझ्या दोन्ही पोरीच्या शरीरात सोडले. त्यांना त्याची लागीर केली. आज एवढी भयानक परिस्थिती आहे की दिनू मिळाला तरी तिची आई कोणाला सोडणार नाही, म्हणून तिचा बंदोबस्त करण्यासाठी मी या विहिरीत आज रात्री उतरले. आता केवळ 5 मिनिटात तुझ्या दोन्ही पोरी यांना मी माझ्या मारण शक्तीने जागृत करून त्या पुष्पीला येथे फरफटत ओढत आणते. समोर चाललेला विचित्र प्रकार बघण्याशिवाय आम्हाला काहीच उपाय नव्हता. माझ्या दोन्ही पोरी भूतानं लागीर झालेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या आजीच्या इशाऱ्यावर त्या पुष्पीला फरफटत या ठिकाणी आणलं. स्वतःच्या पोरीची झालेली अवस्था बघून माझ्या सासून हे विचित्र कृत्य केलं होतं. पुष्पीला समोरच्या झाडाला बांधून तिला आमच्या समोर जिवंत जाळले. या भयानक विद्येतून बाहेर पडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून
सासूसून स्वतःला शांत केलं. मला आणि माझ्या भावाला माझ्या दोन्ही पोरीचं काय होतं हाच प्रश्न पडला होता. भूतांनी ग्रासलेल्या माझ्या दोन्ही लेकी पुरुषाच्या आवाजामध्ये या नाच करत होत्या. माझी सासू शांत झाली होती. माझा दीर धावत गेला होता. त्याने मामू भक्ताला बोलावलं. सर्व काही आणलं होतं. त्यांनी त्या विहिरीत उतरून माझ्या नवऱ्याचं शरीर बाहेर काढलं. त्याच्या जवळचा अंगारा त्याच्या अंगावरती फेकला. तो म्हणाला, तुझा नवरा असाच राहील, परंतु तुझ्या दोन्ही पोरीच्या जीवाचं कठीण आहे. दिन्याने केलेली करणी त्या तुझ्या सासूने केलेला प्रकार यामुळे या दोन्ही पोरी हातानिशी गेलेल्या आहेत. सुडाच्या भावनेने पेटलेल्या मारण विद्येतून कोणाला काय बी मिळालेलं नव्हतं. नुकसान फकस्त माझं झालं होतं. मी मामू भक्ताला हात जोडून म्हणाले, माझ्या पोरींना मुक्ती दे, त्यांना यातून सोडव. मामू भक्ताने त्यावर उपाय सांगितला. तसाही तुझा नवरा मेलेलाच आहे. त्याला या विहिरीमध्ये तुला गाडावं लागेल. त्याचा जीव गेल्याखेरीज या पोरीच्यातून त्याचा आत्मा बाहेर पडणार नाही. त्याचं शरीर जळल्यावरच तुझ्या पोरी मुक्त होतील. स्वतःच्या पोराचा जीव जाणार या चिंतेने माझी सासू जागेवरून चवताळून उठली. तिने मामू भक्ताला लाद घातली. तशा अवस्थेत माझ्या दीराने स्वतःच्या आईला धरलं. त्या दोन तरण्या जवान पोरींचा जीव वाचवण्यासाठी हे कृत्य करावंच लागेल म्हणून त्याने सांगितलं. आणि विहिरीमध्ये त्याच कोनाड्यात जाऊन माझ्या नवऱ्याला तिथे जाळलं. नवऱ्याचा अंत्यविधी झाल्यानंतर माझ्या दोन्ही पोरींवरचा भूताचा प्रादुर्भाव संपूर्णतः नष्ट झाला. त्या पूर्वावस्थेत आल्या होत्या. या प्रचंड मारण विद्येतून एवढीच गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे बदला आयुष्यामध्ये कोणत्या तराला नेऊन सोडतो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.